ही उमेदवारी तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही शिंदे गटाच्या आमदारांना भेटतायत सुधाने असं ऐकायला मिळालंय की ते त्यांच्या वरिष्ठांना म्हणजे एकनाथ शिंदेंशी बोलत आहेत. खास छत्रपती संभाजीनगर शहर हे मराठवाड्यातील महत्त्वाचं शहर आहे, मराठवाड्याची राजधानी आहे आणि ही लोकसभा महायुतीनी जिंकावी म्हणून आमचा प्रयत्न आहे. अर्थात महायुतीचा घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या पक्षातर्फे मागच्या 3 वर्षापासून आणि मी स्वतः वैयक्तिक 5 वर्षापासून या मतदारसंघात काम करतो आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे 1892 बूथ आहेत त्या बूथवर बूथ प्रमुख असेल, बूथ कार्यकारिणी असेल, प्रत्येक मतदार यादीचा 50 प्रमुख असेल, वॉरियर असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, ही सर्व तयारी झालेली आहे. साधारण 15 ते 20 हजार कार्यकर्त्याची टीम आज भारतीय जनता पार्टीची तयार आहे. त्याहीपेक्षा साधारण 11 ते 12 लाख लाभार्थी या मतदारसंघामध्ये जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो म्हणून ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी अशी आमची धारणा आहे, इच्छा आहे. पण महायुतीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीससाहेब असतील, मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा राष्ट्रवादीचे ते असतील, या माध्यमातून जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य करावा लागेल. कारण माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची ज्या 3री टर्मची ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी या संभाजीनगर लोकसभेचा खासदार हा मोदी साहेबांच्यासाठी हात वर करणारा पाहिजे. जे मागच्या वर्षी संभाजीनगरवासियाकडून थोडी चूक झाली, इम्तियाज जलील आम्हाला सर्वांना असं वाटलं होतं की एक समजा इंटेलेक्च्युअल माणूस आहे काहीतरी करेल, 5 वर्षामध्ये त्यांनी 0 काम केलेलं आहे, एकही काम ते दाखवू शकणार नाही आहेत. त्याचबरोबर आता उबाटा शिवसेनेतर्फे चंद्रकांत खैरे ज्यांना जनतेने नाकारलं असे उमेदवार दिलेले आहेत आणि या दोन्ही उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. महायुतीचा उमेदवार लवकरच जाहीर होईल आणि जाहीर झाल्यानंतर आम्हीसुद्धा तेवढ्याच जोरात कामाला लागू आणि ही जागा जिंकू. बंद दाराआड जी चर्चा होती आहे त्या चर्चेमधून सकारात्मक पारड वाटतं तुमचं? बंद दार आडामध्ये कॅमेऱ्यावर चर्चा कशी होईल? बंद दार म्हणल्यानंतर बंद तुमच्यासमोर येणारच नाही. अशी बंद दाराच्या आड काही चर्चा झालेली नाही आहे, चर्चा सर्वांच्या समोरच झाली आणि एकच चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीनी गावात, वस्तीवर, तांड्यावरती, वॉर्डात, गल्लीत सगळ्या ठिकाणी जाऊन पूर्णपणे तयारी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी गावोगावी फिरलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी ही आम्ही शिवसेनेच्या आमदारांकडे, शिवसेनेच्या नेत्याकडे, माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे, सर्वांकडे विनंती केलेली. शेवटी निर्णय काय होईल ते महायुतीचे नेते ठरवतील, 2 दिवसात निर्णय कळेल. पण जागा कोणालाही सुटो, महायुतीचा लोकसभेचा खासदार आम्हाला बनवायचा आहे. आम्हाला आमच्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमागं उभा राहणारा खासदार, लोकसभेचा खासदार या शहरातून, या जिल्ह्यातून आम्हाला बनवायचा आहे. कारण उद्या केंद्रामध्ये सत्ता येणारच आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, म्हणून जिथं सत्ता केंद्राची तोच खासदार जर इथं असला तर निधी मिळू शकतो. मला सांगायला आनंद वाटतो आहे की मागच्या 3 वर्षाच्या काळामध्ये मी मंत्री झाल्यानंतर जवळजवळ 25,000 कोटीची कामं ही पाईपलाईनमध्ये आहेत या जिल्ह्यासाठी, तशी मी यादी तुम्हाला देऊ शकतो. म्हणून आता कुठलाही विरोध न करता लोकसभेचा खासदारसुद्धा आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की महायुतीचा झाला पाहिजे, ही जागा शिवसेनेला सुटावी यासाठी संजय शिरसाट जोरदार आक्रमकपणे भूमिका मांडायची. मात्र जेव्हापासून तुमच्या भेटी वाढल्यात, संभाजीनगरची असेल, मुंबईची असेल, त्यानंतर त्यांचा सूर थोडा मावळला आहे. यातून संजय शिरसाट असतील, आमदार प्रदीप जयस्वाल असतील, हे दोन्ही माझे मित्र आहेत आणि त्यांना मी समजून सांगितल्यानंतर त्यांनाही लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीला जर जागा गेली तर आणखी चांगलं काम होऊ शकतं. या संदर्भात ते एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतात असे समजते, त्यांनी चर्चा केली असेल माननीय मुख्यमंत्री साहेबांशी, त्यातून निर्णय येईल. सकारात्मक वातावरण वाटतं का आता? सकारात्मक थोडा लोड कमी झाला असं वाटतं? सकारात्मक वातावरण सुरुवातीपासूनच आहे, काही चिंता नाही. खासदार इम्तियाज जलील म्हणतात की मी 202% निवडून येईल म्हणतात यावेळेस पण. खासदार इम्तियाज जलील 202% निवडून येईल
असं म्हणत असतील तर ते त्यांचं स्वप्न आहे, त्यांना त्याच स्वप्न तसं रात्रंदिवस त्यांना स्वप्नच पडू द्या, त्यांना जाग कधी येऊ नये असं मला वाटतं आहे. ते स्वप्न स्वप्नच राहील, प्रत्यक्षात कधी येणार नाही. यावेळेस संभाजीनगरची जनता परत चूक करणार नाही, खासदार इम्तियाज जलीलला निवडून देणार नाही.